लेखक हर्ष शिवशरण, दिग्दर्शक रोनक शिंदे, पार्श्वसंगीत विशाल कांबळी, प्रकाशयोजना श्याम चव्हाण, प्रमोद प्रभुलकर, मधुराणी प्रभुलकर संचालित मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेड सहर्ष सविनय सादर करीत आहोत एकांकिका ऊन पाऊस।
सांताक्रूज कुठं आहे? सांताक्रूज कुठं आहे? नाही काय सांताक्रूज कुठं आहे? सांताक्रूज ऐका, समझ गए बच्चों, जो चीज मांगने से नहीं मिलती उसे छीन लेना चाहिए। क्यों ना? यस बॉस, बट बॉस सेम ची बाटली घेतली आहे ना? ठीक आहे, आणि जर वेळ पडलीस तर हिताच तो उपयोग करण्यास मी मागे पुढे पाहणार नाही। मी म्हटलं नव्हतं बॉस साले एक नंबरचे फटू आहेत बडू। बॉस सेंड मारो। नाही नाही नाही, आपण तुझ्या पाकूस गटामध्ये सहभागी होणार नाही। तुझा प्लॅन ऐकून ज्यांना बेशुद्ध पडला प्रत्यक्ष कृती तर मरूनच जाईल। मी साले फिट्टू लोक आयुष्यात काहीच करणार नाही। मी आणि आनंद जीवाचं रान करून हा प्लॅन बनवला तर तुम्ही लोक कसला प्लॅन? ज्या मायला देल्या ने घेणं फुकटच्या कंदी घेऊन ये ना साले, तुमच्या प्लॅन मुळे आयोपर्यंत तुमचं दिग जाता येणार नाही। ते पाप आहे साला, असं केलं तू नरकाचं दिग जागा येणार नाही। अबे ओ गधे, असं ते आम्ही गधे साला या यांच्या प्लॅन मुळे अरे हवाला पुढे जाऊ हातात चाकं नजर पडतील। अरे पाचा वाला तू कोणत्या कोणत्या प्रसंगांना तोंड द्यायला लागले नाही माहिती बघाय का? बिलकुल
शोध ना. मी काय रोज येतो. Are you?
म्हणजे की नाही गोड धक्का हा बघ असा भीती वाटते
चल आपण जाऊया परत जाऊया हिरोचा विलोर होत असं नकोय
ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन. आता हे बघ, मी मागच्या दरम्यान बाहेर जातो, तुम्ही आपल्याकडे जाऊ. अरे तू चाललं मग आम्हाला आधार कोणाचा? अरे मी पाहू जात नाहीये. मी सांगतो तेवढं करा, क्षमा आधी पकडू. आणि काय रे, हा एवढे पैसे कशाला?
भूक लागली आणि मला तुझ्या हातचं जेवायचं. अरे पण यावेळी फक्त दोनच पोळ्या. चार सहा आठ दोन सोळा. सोळा? अरे काय गुणाकार शिकवतोयस का? आणि एवढं सगळं कसं खाणार आहे? एवढंच नाही, सोळा पोळ्या आणि टोप भरून भाजी सुद्धा खाणार आहे. चल, शक्यच नाही. का शक्य नाही? लागली वेळ. आणि जर का तू हरलास तर आम्हाला एका मस्त चित्रपटाची गोष्ट सांगायची का? हा ठीक आहे बाबा, लुटेराची सांगतो. मी मराठी सिनेमाची सांग रे, श्रीमंत दामोदर पंतची सांग. बरं ठीक आहे सांगतो. तुम्ही लावत बसा बे, मी लागते हा स्वयंपाकाला. आई मी येतो ना मदत करायला. तू आणि मदत कर बाबा कर. बरं मी सांगते ते डबे आणता हा काढ काढून ठेव. Yeah.
माफ करा, अरे माझे
शांत आहेस ना? म्हणजे पप्पा तुम्ही माझ्यावर संशय घेताय? तुम्हाला काही मी बनायची ना वाटतो? बनायची ना? मी द्यायला काय ना? अरे पण कशावरून तू प्रशांत आहेस? म्हणजे पप्पा तुम्ही माझ्यावर संशय घेताय? तुम्हाला काही मी गुन्हेगार वाटतो? कोणाच्याही घराचं मी प्रशांत म्हणून सांगायला? पप्पा तुम्ही माझं मन दुखावलं, तुम्ही माझं मन दुखावलं. आता इथे एक क्षणही राहणार नाही. मी निघतोय, मी निघालोय. अरे नको. नाही मी चाललो आता. अरे मी चाललो आता. अरे नको. आई तुला बोललो मी चाललोय. अरे नको. तू खूप चाललं आता. आपण तुमची झोपायची वेळ झाली, चला झोपाय. अरे पण मला तू काशीला पाठवलोस? नाही पाठवतो काशीला. चला झोपाय. कसं आता तर म्हणलं मी उगीच रागवले. माझा मेली त्यांना भांडत राहत नाही बघा.
असं म्हणू नकोस, दिवस खूप काळजी घेतली त्यानं आपली. खरंच यार खूप काळजी घेतली त्यांनी आपली, कोर्टच्या पुरोसारखं जिवला त्यांनी आपल्यावर. हे बाकी बरोबर मी नाही रागवले. गेले 15 दिवस कसे गेले ते कळलंच नाही. त्याला चांगलं चुंगलं करून घालताना, त्याच्याकडून पाय चिपून घेताना खूप बरं वाटलं. मायेचा स्पर्श मिळाला एवढ्या दिवसांनी, तेही एवढीशा पोराकडून. इतकं कोण करत अहो. मी काय म्हणते, आपण प्रशांतला दत्तक घेऊया का? मी बोलते त्याच्या आई बाबांशी. अगदी दत्तक जरी घेता नाही आलं ना, तरी राहून त्याला कायमच आपल्याकडे. खूप करीन मी त्याच. माझं जर पोलीस नसत ना, त्याच्यासाठी जीवच रान केलं असत. ते सगळं ठीक आहे, फार फसवला पण त्या दोघाला. अजून किती दिवस अंधारात ठेवायचं त्यांना? 8 लाखची ना प्रशांत, आणि सगळा ठरवलं होईल पण प्रशांत मध्ये म्हणजे आपल्या बऱ्यामध्ये दोघे मात्र जसे गुंतल्यात ना, असं मीही त्यांच्यात गुंतलोय रे. जिवाळा आणि आपुलकी निर्माण झाली. त्यांना पाहिलं की मला माझ्या आईला त्यांची आठवण येते. गेले 8 दिवस ना मला आपल्या बबलूची खूप आठवण येते हो, या प्रशांतच्या सहवासामुळे. बबलू आता असता शिकला असता वाढला असता या प्रशांत बरोबर गेला सोडून. नको नको त्या आठवणी ना उजाळा तुझ. नको का हो या आठवणी ना मुराची बाजून असं सांगते ना तू आठवत होती. आपण त्यांना समजो, आपण त्यांची माफी मागू. सवय बोल नकोस. हा एक काम कर, तू शांतपणे पड बघू आज जाऊ, नाहीतर ना बापुलांची कॅसेट ही करते पडत. हा त्यातले विनोद ऐकून नक्की हसशील तू. काही नको हसायला.
पप्पा साहेब मी सर्वच जण गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात आहोत. न्यायाधीशाची भूमिका बजावून तुम्ही वाटेल ती शिक्षा द्या. नाही आम्ही तयार भोगायला. नाही हे तिथे म्हणजे मृत्यूबळातल्या पटावरची कहाणी. खरा सूत्रधार मी. म्हणून आम्हाला सुद्धा प्यादा ठरवलंस. तेही निर्जीव. माफ करा अप्पा सर, पण तसा पदा माझ्यावरून घडला. तुमच्या पैशांचा आणि माझा आवाज सारखा असल्याचा मी फायदा घेतला. अप्पा साहेब मी इन्स्पेक्टर भोसले. इन्स्पेक्टर साहेब आला. हा काय घडलंय सांगा. जीवाशी खेळायचा प्रयत्न केला. म्हणजे चोरी किंवा खून करण्याचा हेतू होता ना त्यांचा. हो माफ करा अप्पा साहेब, सवय प्रमाणे भरून गेलो. पण तुम्ही ओळखता का त्या गुन्हेगाराला? मी सांगतो इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला त्याचा असं. नाही नाही हे त्या इथे हजर नव्हते. अप्पा साहेब मी सांगतो ना. म्हणजे अरे दूर व्हा, स्पर्श सुद्धा करू नका मला. म्हणजे अप्पा साहेब खरंच तुम्ही आम्हाला सांगितलं ना दूर व्हा. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही या माझ्या बरोबर. मी सांगतो तुम्हाला काय झालं. असं घडलं तर ठीक आहे, येतो मी. काय लागलं सर की कळवा. आम्ही स्वतःच्या मेहनतीने घर बघू आणि तिथे तुम्हाला हक्कानं राहायला पाहिजे.